सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार स्वयंरोजगार विभागातर्फे स्वस्त दरात तिळगुळ लाडू विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार स्वयंरोजगार विभाग यांच्यातर्फे दिनांक 3 जानेवारी 2014 ते 16 जानेवारी 2014 पर्यंत मकर संक्रांत निमित्त स्वस्त दरात तिळगुळ लाडू विक्री व महिलांना वाहनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन तसेच ना नफा ना तोटा तत्वावरती विक्री केंद्र आयोजित केली आहेत। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोजगार स्वयंरोजगार सरचिटणीस विश्वास पंडित तसेच शहर विभाग संघटक निलेश ठाकूर व कल्याण ग्रामीणचे विभाग संघटक सिद्धार्थ जोशी यांनी व महिला बचत गटाने सदर स्टॉल विक्रीसाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत। सदर स्टॉल मॉडर्न प्राईड हॉटेलसमोर टाटा लेन मानव कल्याण हॉस्पिटलच्या बाजूला असून या स्टॉलचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आवाहन करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार सुधार विभागात डोंबिवलीतर्फे असे नवीन प्रकार आम्ही उपक्रम करत असतो। त्यातला एक उपक्रम आहे, दरवर्षी आम्ही दिवाळी फराळ विक्री करतो, त्यामध्ये जवळजवळ 100 महिलांना आम्ही रोजगार देतो। त्यातून एक नवीन संकल्पना निर्माण झाली की मराठी जे सण आहेत त्याचं कुठेतरी आपला ज्या महिला हळदी कुंकू करतात त्यावेळेला वाहनासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचं एक प्रदर्शन छोट्या प्रमाणात आणि स्वस्त दरात विक्री ना नफा ना तोटा या तत्वावरती आम्ही एक कार्यक्रम आवलेला आहे। आणि कालपासून जी आता जी गर्दी दिसते ही सगळी गर्दी कालपासूनच आम्ही ओपनिंग सुरुवात केलेली आहे। तर प्रत्येक महिलांना स्वस्त दरात आणि त्यांना घरगुती ज्या वस्तू आहेत त्या स्वस्त दरात आम्ही त्यांचा वाटप करण्याचा प्रयत्न करतो। हे 3 तारखेपासून 16 तारखेपर्यंत आहे। तरी डोंबिवलीतली जेवढ्या महिला आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी यावे व आम्हाला प्रोत्साहन द्यावे। डोंबिवली लोहमार्ग पोलीस अंतर्गत सुरक्षा सप्ताह संपन्न झाला। मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय डोंबिवली पोलीस ठाणे अंतर्गत सुरक्षा सप्ताहात डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज कसे चालते याची सविस्तर माहिती देण्यात आली। त्यामुळे आपल्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर झाली असून आम्हालाही पोलीस बनायचे आहे, राष्ट्रसेवा करायची आहे अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या। जी भावना होती भीतीची ती आता कमी झाली आहे व त्यांच्याबद्दल विश्वास झाला आहे की हे आपला देश चांगलं करतो। तेव्हा आम्हाला खरोखर पोलिसांच्या समोर बोलवलं गेलं आणि सांगितलं तेव्हा म्हणजे आमची जी भीती होती ती सगळी बाहेर गेली आणि आम्हाला सगळी त्यांनी इन्फॉर्मेशन सांगितली की काय काय असतं आणि बंदुका कशा वापरल्या जातात काय काय असतं त्यांच्यात आणि ते केव्हा यूज केल्या जातात ते कधी बनलेलं ते सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे। आम्हाला वाटतं की अशा बंदुका अजून बनल्या पाहिजेत आणि मोठून आम्ही पण देशाची रक्षा करायला पाहिजे। डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात सुरक्षा सप्ताहात रेल्वे पोलिसांनी त्यांच्या कामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली। ग्रीन इंग्लिश स्कूल आणि आसपा क्लासेस यातील विद्यार्थ्यांना शस्त्राची संपूर्ण माहिती दिली। यानंतर पोलीस ठाण्यातील लेखनिक शाखा संगणक शाखा क्राईम शाखा कार्यालयीन शाखेत कसे काम चालते याची माहिती विद्यार्थी शांत ऐकत होते। यावेळी ग्रीन इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी सार्थक ताडफळे यांनी पोलिसांचे काम पाहून आपल्या मनातील भीती दूर झाली असून पोलीस बनणार असल्याचे सांगितले। तर शेफाली पाटील हिने सैनिक व पोलीस दिवस रात्र आपली सुरक्षा करीत असल्याने आपण सर्व सुखरूप आहोत म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजेत अशा शब्दात त्यांचे कौतुक केले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज कसे चालते याची माहिती मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले। याच्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की जनरली मुलांचा किंवा आताच्या ना तरुण पिढीचा असा कसा आहे कसं एक म्हणजे पोलिसांबद्दल एक भीती निर्माण झालेली आहे। तर आम्ही यांना स्वतः इथे बोलवलेलं आहे आणि यांना इकडचं आमचं कामकाज दाखवलेलं आहे याच्यातून त्याची पोलिसांसंदर्भातली भीती असे ती निघून गेलेली आहे। त्यांना मित्रत्वाची भावना त्याच्यात निर्माण झालेली आहे आणि त्यांनाही याबाबत आहे की आता जसं आम्ही जनजागृती करतो आहोत त्यांनाही स्वतःला एक असा स्वतः उत्साह निर्माण झाला की आपणही याप्रमाणे आपणही पोलीस व्हावं असं अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्हालाही आता पोलीस व्हावं असं वाटतं आहे आणि आपण हे पोलिसांची जसे पोलीस सेवा करतात जनतेची आपणही सेवा करायची त्याची एक जनतेची जागृती आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे ठेवून डोंबिवलीत शुक्रवारी सावित्रीबाई फुले कला मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। आज प्रसिद्ध माध्यमांचा वापर करून स्टंटबाजी करीत 8-9 महिन्यात आम आदमी पार्टी सत्तेवर आली।
अशी परिस्थिती असेल तर राजकारणात दिवसरात्र तपश्चर्या करण्याची राजकारणात गरजच काय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकांना समोर ठेवून डोंबिवलीत शुक्रवारी सावित्रीबाई फुले कला मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव मेळाव्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टी स्टंटबाजी करीत असल्याचे बोलले. अनेक वर्ष राजकारणात तपश्चर्या करणारे शरद पवार यांचे उदाहरणही दिले. खासदार आनंद परांजपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता या ठिकाणी खासदार आनंद परांजपे हे माझे मित्र म्हणून येथे आले आहेत, त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार पक्ष नक्कीच करतील असा विश्वास व्यक्त केला. आनंद परांजपे हा अत्यंत सुसंस्कृत शिवसेनेचे आहेत ते. माझे ते मी पूर्वी शिवसेनेत नव्हतो का? प्रश्न आनंद परांजपे आजकडे उपस्थित झालायच कुठे? मी आता मला विचारलं की तुम्ही म्हटला पण मी कुठे नाकारलं? मी पण प्रांताध्यक्ष म्हणून सांगितलं ना ते असू शकत ना, काही कारणच नाही नसायचं. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आज प्रॉमिस देतो की आनंद परांजपे ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आनंद परांजपेंचं काय राजकीय भवितव्य ठरवायचं ते नक्की ठरवेल, पण पक्षात प्रवेश करतील तेव्हा. मेळाव्याबाबत ते म्हणाले, आमचा पक्ष शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आहे. 22 लोकसभा मतदारसंघात निवडणुका लढविणार असून त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अनेक दिवस पदावर बसलेल्यांनी तुमच्याशिवाय पक्ष चालू शकत नाही असा भ्रम बाळगू नये. संघटनात्मक बांधणीवर भर दिला पाहिजे, कारण संघटना महत्त्वाची आहे. पक्ष मजबूत करताना संघटनात्मक कामाला महत्त्व दिले पाहिजे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू व जनाधार ही माझी कार्यपद्धती पाहिजे. मेळाव्यासाठी आलेले विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावकरे यांना आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मागच्या निवडणुकीत मी थोड्या फरकाने हरलो होतो पण तरीसुद्धा पक्ष माझा विचार नक्की करेल अशी अपेक्षा आहे. खासदार आनंद परांजपे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जास्त दिसत असल्याने या निवडणुकीत शिवसेना जोरदार प्रयत्न करेल असे बोलले जात असल्याचे पत्रकारांनी विचारताच ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच जिंकणार असल्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेतील शेलार चौकात त्रिमूर्ती नगर येथे वैष्णव मेळावा संपन्न झाला. श्रीकृष्ण बाळगोपाळ मित्रमंडळाचा शुक्रवारी पूर्वेकडील शेलार चौकातील त्रिमूर्ती नगर येथे वैष्णव मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी काँग्रेसच्या नगरसेविका शिल्पा शेलार, माजी नगरसेवक शिवाजी शेलार यांसह समाजसेवक राजू शेख, सागाव सागरली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरिभक्त परायण प्रकाश महाराज म्हात्रे यांचे कीर्तन, श्रीकृष्ण बाळगोपाळ भजनी मंडळाचा जागर, हरिभक्त परायण आवा महाराज देशमुख यांचे प्रवचन ऐकण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ऍड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851. आमचे ईमेल आयडी आहेत geeavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येतो आहोत नवीन नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.geeavirat.com मधील geeavirat इंटरनेट न्यूज. धन्यवाद.